नमस्कार, श्री मार्केटिंग सर्व्हिसेसमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्ट्रीब्युटर किंवा होलसेल सॉफ्टवेअरमध्ये सेल्स बिल कसे बनवायचे याची माहिती घेऊया. सेल्स बिल बनवण्यासाठी आपल्याकडे इथं दोन ऑप्शन आहेत, F2 आणि F4. या दोन्हीमध्ये आपण दोन सेपरेट बिलं एका वेळेला बनवू शकतो. एक बिलात काम चालू असताना जर सेम टाईम दुसरं बिल बनवायचं असेल तर F2 बिल तसंच अर्धवट ठेवून F4 बटन दाबून आपण दुसरं बिल बनवू शकतो. बिल बनवण्यासाठी F2 प्रेस केल्यानंतर ही विंडो आपल्यासमोर ओपन होईल. इथे आपण जे शेवटचं बिल बनवलं आहे त्याची पूर्ण माहिती समोर दिसते आपल्याला. कुठल्या पार्टीचं बिल बनवलं आहे, किती व्हॅल्यूचं बिल झालं आहे, काय झालं आहे याची पूर्ण माहिती आपल्याला दिसेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही शॉर्टकीज आहेत सॉफ्टवेअरमध्ये ज्या आपण वापरू शकता त्याची माहिती मी देणार आहे. काही शॉर्टकीज वरती लिहिलेले आहेत, जसे की Ctrl K. आपण काही फेवरेट प्रोडक्ट लिस्ट बघू शकतो की जे आपल्या रेग्युलर प्रोडक्ट्स आहेत, फेवरेट प्रोडक्ट्स आहेत ते आपण बघू शकता. F11 दाबून आपण नवीन पार्टी क्रिएट करू शकता, चेंज करू शकता. किंवा Ctrl Q दाबून या पार्टीचा क्रेडिट नोट रेशो काय आहे ते आपण बघू शकता. क्रेडिट नोट रेशो म्हणजे थोडक्यात ही पार्टी आपल्याकडनं किती माल घेते आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला किती माल परत देते क्रेडिट नोटसाठी एक्सपायरीचा, त्याचा रेशो दिसतो. नवीन बिल बनवण्यासाठी आपण न्यूला क्लिक करूया. न्यूला क्लिक केल्यानंतर आपण इथं पार्टीचं नाव सिलेक्ट करू. इथं सेम नाव दोनदा दिसते कारण एकाला सुरुवातीला कोड आहे आणि एकाला सुरुवातीला नाव आहे, त्यामुळे दोन्ही प्रकारे आपण पार्टी सिलेक्ट करू शकता. आपण नावही टाकू शकता किंवा आपण कोडही टाकू शकता, दोन्हीही एकच पार्टी सिलेक्ट होणार आहे. पार्टीची काही अक्षरं दाबल्यानंतर जर का आपल्याला तारीख चेंज करून बिलिंग करायचं असेल तर तारखेवर क्लिक करा. पार्टीचं नाव खाली लिस्ट ओपन असताना शिफ्ट टॅब दाबल्यानंतर किंवा डेटवर क्लिक केल्यानंतर आपला कर्सर डेटवर जाईल, तिथं आपण तारीख चेंज करू शकता. आपल्याला जी पाहिजे ती तारीख करा आणि एंटर दाबा, परत आपण नावावर याल. आता मी पार्टी सिलेक्ट करतो ABC मेडिकल. ABC मेडिकल सिलेक्ट केल्यानंतर आपण जर का माझा डेटर्स नवीन पार्टी क्रिएट करायचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात माहिती दिली आहे की जसं आपण नोट टाकू शकतो तर ती नोट समोर दिसते आपल्याला. तसंच खाली पार्टीची कॅटेगरी दिसते की पार्टी A कॅटेगरीची आहे. हे ओके केल्यानंतर ह्या पार्टीचं काही मागची बिलं बाकी असतील तर ती आपण इथे बघू शकता. जुनं काही याचं आउटस्टँडिंग शिल्लक असेल तर ते आपल्याला इथं दिसू शकतं त्याच्यात किती बॅलन्स आहे. हे बिल ओपन करण्यासाठी आपण इथं जर होम की दाबलीत त्या बिलावर जाऊन तर ते बिल आपल्याला दिसतं जे जुनं बिल आहे ते, त्याच्यावरती तिथं त्या बिलावर जाऊन तिथं होम की दाबा म्हणजे ते बिल ओपन होईल. एंटर दिल्यानंतर आपण त्याच्या ट्रान्झॅक्शन मोडवर जाल. आता इथं ऑप्शन्स आहेत कॅश क्रेडिट, आणि कॅश आणि क्रेडिट हे ऑप्शन बंद आहेत. जर मला हे पर्टिक्युलर एक बिल कॅशमध्ये बनवायचं असेल तर आपण इथं Ctrl Y ही शॉर्टकी दाबू शकता. Ctrl Y ही शॉर्टकी दाबल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कॅश हा ऑप्शन आपल्याला चालू झालेला आहे. पण आत्ता मला कॅश क्रेडिटच बिल बनवत असल्यामुळे मी कॅश क्रेडिटला सिलेक्ट केलं. इथं मी सेल्समनचं नाव सिलेक्ट करतो. मला नवीन सेल्समन क्रिएट करायचं आहे, मी फक्त नाव टाकून एंटर केलं की नवीन सेल्समन क्रिएट होईल आणि मी प्रोडक्ट एंटर करण्याच्या जागी येईल. आता ज्या वेळेला मी पार्टीचं नाव सिलेक्ट करत असतो इथं आपल्याकडे एक ऑप्शन आहे. पार्टीच्या नावावर गेल्यानंतर आपण जर इथं होम की दाबल्यानंतर या पार्टीचा मास्टर, या पार्टीचा लेजर, या पार्टीचा व्हाउचर वाईज रिपोर्ट हे आपल्याला इथं दिसू शकतात. मास्टरला एंटर केलं तर पार्टीचा मास्टर ओपन होईल की जिथं आपण पार्टीचा जुनं जे काही आहे डेटा भरलेला मास्टरमध्ये तो आपण चेंज करू शकता किंवा बघू शकता. त्याच्याऐवजी जर आपल्याला लेजर बघायचं आहे तर लेजरवर जाऊन फक्त एंटर द्या, इथंच आपल्याला पार्टीचा लेजरही दिसेल. आणि रिपोर्ट बघायचा आहे सेल्स रिपोर्ट तर इथं आपल्याला सेल्स रिपोर्टही दिसू शकेल. आता पुन्हा मी बिल सिलेक्ट करतो. पार्टी सिलेक्ट केली आणि बिल करायला पुढे आलो. आता प्रोडक्ट टाकताना मी इथं प्रोडक्ट सिलेक्ट केला. आता हा प्रोडक्ट इथं रेड कलर, आपण हा प्रोडक्ट ऑलरेडी या पार्टीला दिलेला आहे त्यामुळे हा रेड कलर. जर हा प्रोडक्ट या पार्टीला दिलेला नसेल तर तो तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये दिसेल. प्रोडक्टवर गेल्यानंतर इथं बाजूला तुम्हाला त्याचा क्लोजिंग स्टॉक दिसतोय, कंपनी दिसते, पॅकिंग दिसते. प्रोडक्टच्या नावावर जर का मी होम की दाबली तर इथं मला त्याचे वेगवेगळे रिपोर्ट्स कळतील. पार्टी प्रोडक्ट वाईज ज्याला मी एंटर दिलं तर ह्या पार्टीला हा प्रोडक्ट आपण आत्तापर्यंत किती वेळा विकला आहे त्याची पूर्ण माहिती इथं दिसू शकते. इथं जर आपण बघितलं तर आपल्याला मागच्या वर्षात जाण्याची देखील गरज नाही. गेल्या 3 वर्ष 4 वर्ष आपण जेव्हापासून सॉफ्टवेअर वापरत असाल तेव्हापासून इथं तारीख टाकली तर आपल्याला जुन्या वर्षाची सुद्धा सॉफ्टवेअर दिसतील, जुन्या वर्षातला डेटा दिसेल. इथंच बिलाला एंटर केलं तर आपल्याला बिलसुद्धा दिसू शकेल. एस्केप करून आपण बाहेर येऊ शकता. पूर्ण सॉफ्टवेअरमध्ये कुठेही पुढं जाण्यासाठी एंटर आणि मागे येण्यासाठी एस्केप या दोन कीज आहेत. 99% सॉफ्टवेअर हे एंटर आणि एस्केप या दोन कीजवरच चालतं. इथं प्रोडक्ट मी सिलेक्ट केला. प्रोडक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं मला त्याच्या बॅचेस दिसल्या, माझ्याकडे कुठल्या कुठल्या बॅचेस अवेलेबल आहेत, त्याची माझी खरेदीची किंमत काय, विक्रीची किंमत काय. आपण जर सेटिंग्सचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात आपल्याला दिसतं की परचेस रेट दाखवायचा नाही दाखवायचा वगैरे. आता इथं मी ही बॅच सिलेक्ट केली. बॅच सिलेक्ट केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ही खाली जी बॅच नंबर, एक्सपायरी, MRP, रेट हे ऑप्शन्स चालू आहेत कारण मी स्पेशल सेल मोडमध्ये हे बिल मी करतो आहे.
आपण जर लक्षात असेल तर सेटिंग्सच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, सेटिंग्समध्ये इथं पहिलं सेटिंग आहे ऑलवेज ऑन स्पेशल चालू राहतं. आता प्रोडक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं मी क्वाट खाली लक्षात दिली की या प्रोडक्टची जी काही स्कीम असेल ती इथं खाली दिसते, त्याची क्लोजिंग डेट दिसते, प्रोडक्टला स्कीम काय आहे ते. प्रोडक्टमध्ये गेल्यानंतर सुद्धा इथं जर मी पेज डाऊन ही की दाबली क्वांटिटी पशी तर आपल्याला हे सगळे ऑप्शन्स ओपन होतात. पार्टी प्रोडक्ट वाईज प्रोडक्टचं लेजर मला चेक करायचं, इथं प्रोडक्टचं लेजर ओपन होतं, प्रोडक्टचं मला मास्टर चेक करायचं आहे, प्रोडक्ट लेजर बॅच वाईज, यातले कुठलेही रिपोर्ट्स आपल्याला चेक करायचे असतील तर इथं आपण चेक करू शकता. त्याच्यावर जाऊन आपण एंटर द्या किंवा त्याच्या समोर जी शॉर्टकी दिलेली आहे ती दाबलीत तरीसुद्धा चालेल. आता ज्या वेळेला क्वांटिटी पशी बाकी काही शॉर्टकीज आहेत स्पेशल कीज की ज्या आपण ओनरला किंवा ऑपरेटर मास्टरमधनं ज्याला परवानगी असेल त्यांना चालू असतात. जर का आपण नॉर्मल रेग्युलर मोडमध्ये बिलिंग करत असाल आणि आपल्याला स्पेशली पर्टिक्युलर एखाद्या प्रोडक्टचा रेट चेंज करायचा असेल तर इथं आपण स्टार की दाबा, स्टार की दाबली की तो रेटचा ऑप्शन आपल्याला ओपन होईल. आत्ता आपण स्पेशल सेल मोडमध्ये आहोत त्याच्यामुळे आपल्याला तो ऑप्शन ओपनच आहे. दुसरं इथं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल अजून ऑप्शन्स काय काय आहेत, तर बॅच नंबर दिसतोय, एक्सपायरी, MRP, रेट, खाली अमाऊंट दिसते, उजव्या बाजूला क्लोजिंग स्टॉक या प्रोडक्टचा टोटल स्टॉक किती आहे, करंट बॅच स्टॉक किती आहे, गोडाऊनमध्ये काही स्टॉक असेल तर त्याचा गोडाऊनमध्ये स्टॉक काय हेही आपल्याला दिसतं, वरती त्याचा प्रोडक्ट कोड दिसतोय, या प्रोडक्टचं GST पर्सेंटेज काय आहे ते आपल्याला दिसते, बॉक्स क्वांटिटी, केस क्वांटिटी, एक्स्ट्रा काही सेल्स पर्सेंटेज आहे का ते दिसते, समोर पार्टीला सांगण्यासाठी रेट प्लस GST म्हणजे नेट रेट पार्टीला काय पडतो ते इथं आपल्याला पार्टीला सांगता येऊ शकतं. आता क्वांटिटीमध्ये मी 10 टाकलं, 10 टाकून जर मी एंटर केलं तर त्यांनी स्कीमची विंडो दाखवली, मला स्कीम द्यायची आहे तर मी त्याला एंटर दिलं तर त्यांनी ऑटोमॅटिक स्कीम क्वांटिटी 1 टाकली. हेच जर मी परत जाऊन इथं 5 क्वांटिटी टाकली तर तो हाफ स्कीम देईल. 5 क्वांटिटी टाकल्यामुळे क्वांटिटी देता येऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्यांनी 36 रुपये 36 पैसे हा डिस्काउंट कापला. तसंच क्वांटिटीपाशी अजून काही शॉर्टकी आहेत, इथं जर मी W दाबला तर आपण डिस्काउंट पर्सेंटेज देऊ शकता, काही पर्सेंट डिस्काउंट मला द्यायचं असेल तर मी इथं डिस्काउंट देऊ शकतो. जर का मी इथं F की दाबली क्वांटिटीपाशी तर समोर नॉर्मल, फ्री, रिप्लेस हे 3 ऑप्शन होतात, म्हणजे मला हा जर प्रोडक्ट फ्री द्यायचा असेल तर तुमच्या लक्षात येईल मी फ्रीला क्लिक केल्या खाली इथं अमाऊंट त्याची 0 झाली, हा प्रोडक्ट 0 अमाऊंटने बिलिंग होईल. पण जर मला फ्री द्यायचा नाही आहे तर मी नॉर्मलवर ठेवला तर तो नॉर्मल रेटने बिलिंग होईल, त्याची व्हॅल्यू खाली आली. तसंच मला जर या प्रोडक्टला, माझी नॉर्मल स्कीम आहे 10-1, पण मला जर ह्या पार्टीला काही स्पेशल स्कीम द्यायची असेल तर मी इथं क्वांटिटीपाशी जर A ही की दाबली तर माझा स्कीम ऑप्शन ओपन झाला, म्हणून मी त्याला 10-1 मला 10-2 स्कीम द्यायची तर मी 10-2 स्कीम दिली या पार्टीला. तसंच अजून एक इथं शॉर्ट की आहे P, इथं जर मी P प्रेस केलं तर मी प्रॉफिटच्या हिशोबाने रेट ठरवू शकतो की जेणेकरून आता स्कीम जाणार नाही कारण स्पेशल रेट झाला. इथं अमाऊंट मी इथं 10 टाकलं तर आपोआप तुमच्या लक्षात येईल की खाली रेट झाला 77 रुपये, खरेदीची किंमत प्लस प्रॉफिट पर्सेंटेज लागून रेट कॅल्क्युलेट झाला पार्टीचा. असं आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या शॉर्टकीज ज्या मी आत्ता सांगितल्या त्या वापरून तुम्ही बिलिंग करू शकता आणि इथं ओके. मला जर हा प्रोडक्ट डिलीट करायचा असेल, बिलात मारलेला एखादा प्रोडक्ट मला द्यायचा नाही तर मला फक्त त्या प्रोडक्टवर जायचं आणि डिलीट बटन दाबायचं, तो प्रोडक्ट निघून जाईल. परत मी प्रोडक्ट टाकतो, क्वांटिटी टाकली, स्कीम सिलेक्ट केली आणि एंटर एंटर देऊन मी प्रोडक्ट कम्प्लीट केला. इथं आपल्या लक्षात येईल की इथं बाकी खाली काही काही गोष्टी दिसतात, 6% असल्यामुळे त्याला 6% SGST आणि 6% CGST चार्ज झाला. बाकी इथं लक्षात येईल आपल्याला इथं ग्रॉस व्हॅल्यू दिसते, त्याला डिस्काउंट किती दिला गेला, 2.5% पार्टी क्रिएट करताना आपण डेटाच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल तर पार्टी क्रिएट करताना आपण त्याला फिक्स डिस्काउंट ठेवला होता, तो डिस्काउंटने त्याचं 20 रुपये डिस्काउंट कॅल्क्युलेशन झालं, त्याचा GST झाला 93 रुपये आणि 874 रुपये त्याची टोटल अमाऊंट झाली. इथं आपल्या लक्षात येईल स्कीम डिस्काउंट जर आपण हाफ स्कीम दिली असेल तर स्कीम डिस्काउंट येईल, प्रोडक्टला डिस्काउंट दिला असेल तर तो डिस्काउंट येईल, काही स्पेशल डिस्काउंट द्यायचा असेल पार्टीला अमाऊंट वाईज तर स्पेशल डिस्काउंटमध्ये आपल्याला टाकतो आहे, मला 10 रुपये डिस्काउंट द्यायचं आहे, मी 10 रुपये इथं टाकलं. क्रेडिट नोट जर काही पार्टीच्या पेंडिंग असेल तर तो ऑटोमॅटिक ह्या जागी आल्यावर पॉपअप करेल की काही क्रेडिट नोट पार्टीच्या शिल्लक आहेत त्या दाखवेल. इथं बाकी आपल्याला ऑक्ट्राय मायनस करायचं आहे, जो आता जनरली ह्याचा ऑक्ट्रायमधनं आपण जे मायनस कराल त्याचा GST इफेक्ट जात नाही, स्पेशल डिस्काउंटमध्ये जे मायनस कराल त्याचा GST इफेक्ट जातो. सरचार्ज काय ॲड करायचा आहे, फ्रेट काय ॲड करायचं आहे, या गोष्टी आपण इथं टाकू शकता. ट्रान्सपोर्टर कुठला असेल तर तो तुम्ही इथं टाकू शकता, किंवा डिस्टन्स टाकायचं आहे. जर आपल्याला ई वे बिल क्रिएट करायचं असेल तर ट्रान्सपोर्टर, डिस्टन्स या गोष्टी कंपल्सरी असतात. इथं डेली टोटल दिसते आत्तापर्यंत या पार्टीची किती बिलं झाली तर 874 रुपयाचं एक बिल या पार्टीचं ऑलरेडी झालेलं आहे हे आपल्याला इथं लक्षात येईल. IGST सेस काय असेल तिथे दिसेल. तसंच खाली या ह्या बिलात किती प्रोडक्ट आहेत तर एक प्रोडक्ट दिलेलं आहे आपण, त्याची टोटल क्वांटिटी 11 आहे, 10 रुपये प्रॉफिट झालेला आहे बिलात आपल्याला आणि 1.25% आपलं मार्जिन आहे, अशा गोष्टी आपल्याला इथं दाखवतोय. हे सगळं झाल्यानंतर
आपण सेव बटनला क्लिक करायचं किंवा जिथं आपला प्रोडक्ट टाकून पूर्ण होईल तिथनं आपण अल्टर एस ही शॉर्टकी आहे, जे पण अंडरलाईन केलं आहे तिथं शॉर्टकी आहे. मला जर बिल कॅन्सल करायचं असेल तर मी आर्ट यू दाबून अंडू करू शकतो, अल्ट एक्स दाबून एक्झिट करू शकतो, पण मला आता बिल सेव्ह करायचं असल्यामुळे मी अल्टर एस दाबतो. अल्टर एस दाबून बिल सेव्ह झालं. प्रिंट करायचं का नाही, प्रिंट एस ऑर नो, नो केलं तर नो होईल, येस केलं तर प्रिंटला जाईल. कंटिन्यू टू नेक्स्ट बिल, मला पुढचं बिल करायचं आहे का, येस केलं तर बिल कंप्लीट होऊन माझं नवीन बिलाला पुढचं बिल चालू झालं. अशा प्रकारे आपण नवीन बिल बनवू शकता, यातले हे फीचर्स वापरू शकता. बिल चेंज करायचं आहे तर मी चेंजला फक्त गेलो, चेंजला जाऊन तिथं 99 नंबर आहे माझ्या बिलाचा, मी 99 नंबर टाकला तर हे बिल चेंजला कॉल झालं. इथं मी काय पाहिजे ते चेंजेस करू शकतो आणि बिल सेव्ह करू शकतो. डिलीट करायचं असेल तर डिलीट ऑप्शन आहे, सर्च मला बघण्यासाठी सर्चचं ऑप्शन आहे. या अशा प्रकारे सेल बिलातले आपण वेगवेगळे ऑप्शन वापरू शकता. आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्याच्या पुढे येणारे व्हिडिओ आपल्याला सगळे बघायला मिळतील. आणि सगळे व्हिडिओ नक्की लक्ष देऊन बघा, जेणेकरून सॉफ्टवेअरचा आपण जास्तीत जास्त पुरेपूर उपयोग करून घेऊ शकाल. धन्यवाद.